नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी 2021 मध्ये घरबसल्या पैसे कमावणारी एक ऍप्स घेऊन आलेलो आहे. तिचं नाव आहे बिनोमो. त्यावर तुम्ही पैसे लावून पैसे मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला बिनोमो ऍप्स डाउनलोड करून फेसबुक मधून साइन अप करावे लागेल आणि तुम्हाला हवी जितकी रक्कम तेवढी लावता येईल. म्हणजे मी आता 350 रुपये लावले, 350 रुपये लावले आणि 15 मिनिट वाट बघायची आहे आपल्याला की आपला ग्राफ वर जात आहे की खाली जात आहे. आणि हा बघा, माझा ग्राफ वर जात आहे आणि आता मला मिळालेले आहे पैसे. आणि हे पैसे आपण डायरेक्ट आपल्या खात्यावर पण पेटीएम द्वारे घेऊ शकतो. आणि हा माझा प्रोमो कोड आहे. हा प्रोमो कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला 350 ठिकाणी 700 रुपये मिळतील. मी याची लिंक दिलेली आहे, खाली लिंक देऊन तुम्ही त्याच्यावर जाऊन डाउनलोड करा आणि या ऍप्सचा फुल मजा घ्या. धन्यवाद. काय म्हणतो आई? वावरत चाललो. त्या सुनबाईला डब्बा घेऊन आण, भरणं भर पाणी पाठवतो सोबत. हा, तिनं वावर नाही पाहिलं, ते 2 लेकर पाठवून देतो. हा, नाही तर हे आचल्य पाठवतो. जीव द्यायला आला का काय इकडे? राजा शिंद राजा जीव नाही बदला एकटा सांगतो. अबे पैशाचे एवढं टेन्शन आहे. 2 महिने झाले सासरे घरी आले का? 2 महिने झाले सासरे घरी. अबे हाकलनं लात मारून एवढे दिवस ठेवत असते काले का? अबे इथं आपलेच खाजे वांजे. अबे नाही चालले तर काय करू? पैसे टेन्शन आहे, काम धंदे नाही आहे राजा. साला आपण कवा जात नाही सासऱ्याच्या इथं. गेलो तर एखाद्या वेळेस जातो. माझ्या सासरा म्हणते 2 वर्ष राहते काय? अरे आता सासऱ्याले म्हण, गावची आठवण गिटवण नाही येत काय? जाणा म्हणा गावले, लय खाल्लं म्हणा जवायले. म्हण असा का कुठं जाईन ते तसे नाही जात. मी चाललो वावरात. चालत काय? खाली बिली जा ना. चल मग वावरात चाल ना. पायलं तुला सांग मध्ये
जमलं जा का चल चिकन पाहिजे बाई लई मोठा आहे तिथं किती दूर आहे माय आणखी चप्पल चप्पलची फिकर पडली माय बा मा बापान 5000 साडी घेतली माय साडी भरू राहिली चप्पल भरली किती दूर आहे बाई वावर भाजी पडली तर साडी नव्हतं कुठं आहे हो त्या भाऊजी तर कुठे दिसत नाही बैल दिसत आहे आपला बैल कुठं आहे चल समोर जाऊन पाहू दिसते का तर पाहू समोर येतोय ना चल मग माय या बैल तर माय इकडे पाहत आहे मारण गिरण का काय नाही वय या गोप्या बैल माय बाय फुलं तर मोठे साजरे लागले गेले अरे फुलाचे झाड नाही भेंडीचे झाड आहे ते काय माय काय माय ते भाऊजी हो तो दिदा तो या दिले आवाज येतो माय काम करून मी दे बर बाई त्या भाऊजीला आवाज ओ भाऊजी तुमच्या साडी रपाटला थांब बाई त्या काय आवाज जात नाही मी देतो ओ कारभारी बायको काय सालू घालून आली काय हे माईवाली वावरात एखादी जुनी पुरानी साडी घातली असती तरी जमलं असतं ना वाटून सटून वावरात आली त्या माय बिन काय 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 शिकवलं हिच्या बापानं काही समजत नाही ये इकडे ये काय गेलं माय मा बापानं मला खेड्यात चालत चुकला ना पाय भरू राहिले जॉब माडातच बरी होती बापा खेड्यात पाय मस्त वाढलं वेला सारखं वेला सारखं सोयाबीन आहे का ते मग शिक्षण काय झालं तुझं ऍग्रीकल्चर ऍग्री झालं तुला माहित नाही अजून नाही बा सोयाबीन ना याच्यात बरबटी होय ना काही फरक समजते का नाही समजत का त्या बापानं पैसे देऊन पास केलं होतं तुले काय माहित आहे मग आणला डब्बा आणला ना पाणी आणलं काय पाणी आणलं खाली भरलं हां
एवढ्या दूरून म्या म्हटलं पाणी आणलं भरून द्या. आता मोटारवर झाला की पाणी आलं चल. आता डबल वापस येऊ का एवढा कचा. चल आता जेवण करून घेतो. मग मला बोलावलंच काय एवढं भारी आहे इकडं. म्हटलं बोलाव तू तुला इकडे अंदा म्हणजे थोडस वावर पाहता येते. ते सोयाबीन होय हो का. हे बरबटी होय. ते काय होय. ते फुलाचे झाड नोय. ते मला वाटलं का फुलाचे झाड होय का काय. ते होय भेंडी. भेंडी हो लय पिकाडतो आपण वावरत. हो का. एखादे दिवस घरी तर नाही आणत खाले. काय झालं माई चप्पल 30 ग्रामची होती. 4 किलोची झाली आहे चप्पल माई. काढून जा चप्पल. चपली जास्त टिकते पायाला ना टिकत. काढ दे. नाही बाबा काढ ना. काय चप्पल झाली बाई. ढेकलं घरी काढा लागते. ढेकलं घरी काढा लागते. बरबटी चला इकून बरोबर चला. आता पाय किती भरत. पाय भरभरले चपली एवढे नाही भरलं लागले तर चालता येते. बाई अरे म्हणे वावर बरोबर दाखवलं द्या. वावर आपलं सोय का एवढे. नाही आपलं नाही. नाही घ्यायचं या भाऊ. काय मॅडासारखी बोलतो तू. आपलं नाही तर कोणासारखी नाही भाऊ. इथून एवढं पूर्ण आपलं सोय. जेव्हा तुले पहारे आलतो त्या बापानं पहिले 7-12 मांगतला होता. 7-12 दाखवा म्हणे तवा देतो म्हणे नाही तर देत नाही म्हणे पोरगी म्हणे. गावात वापस येऊन 7-12 नेला होता तवा कुठं तेल तसली झालती. तवा कुठं तू दिली. बंगला कोण बांधला एवढा. बंगला बापानं पाहिला होता का असा बंगला. कधी मसान होईन ते मसान घाट होईन ते. बंगला डबा आणला तुम्ही येता का. तुम्ही तर बसले. आता मी कुठं बस. माझी साडी भरू राहिली. साडी भरते. बस इथं बस इथं डब्बा घेना. नाही मी जेवलं आलो घरून. घेऊन आले. हो मग मी तर उपाशी होती वाटते. तुम्ही आलो जेवून मग निघेल तू जेवाल तर आलो जेवून घरून. घेऊन आले का. हो एवढा डब्बा आणला तो खाईल का मी खाईल. नाही जेवलेलंच बर. बाप्पा बाप्पा भरली मोठी भाजी आणली होती आणि पुढे काय अर्धी. भाऊजी मला भूक लागली. मजुरण लागली. जेव ना मग जेव. हा डब्बा पाहून मला भूक लागली. भूक लागली तुली. हो त्या डब्बा किती काढला. अर्धी पोळी आणि शिमला मिरची चटणी. तिची काढी देत का तोडून. तू आणता. आण शाबास. आणि तिची काढी आण माहीत चांगली आण हिरवी वाली. हा काढली होय. काढी काढी काही नाही सांगतो मग तुला माहीतच पडते. घे जेवून घे पहिले. खरं हा घे जेवून. तुम्ही जेवणार. नाही मी नाही जेवू. जेवणार जेवून घ्या. पोटभर बाई काढी तिकडे आहे. थांब मी येतो. तोपर्यंत मी बसतो. मीच तोडू. बहिणीचं जेवण होते ना मग तोडतो. तोपर्यंत तू तोड एखादी चांगली गिरी मी दिसते का. तेवणी लई मोठी होईल ना. मीच तोडू का. ती बहीण वावरात नाही गेली का कधी. हा तूही नाही गेली का कधी. त्या बाबानं नुसतं का वावरवाले जवळ पाहिजे का त्या बाबाने. हा इकून 7-12 मागते पोरीला कधी वावरात धाडत नाही. धाडलंय तर ह्या असा कारण माही. एवढा डब्बा आणत असते का जेवाले. आता तुला भूक लागली तर कोण खाईन. ते पाय कशी म्हैसीसारखी खाऊ राहिली अगदी. हा वहिनी झालं का जेवण. पोट भरून कर जा. येतो मी तिकून. झालंच नाही का. चालू आहे. तू जेव पहिले पोट भर. काय तोडू राहिले. जेव तस पहिले जेवण करून घे. तू तुझ्या कोण होय. हे का मा बायकोची बहीण होय ना. हो काय. लय मोठी आहे रे. डायरेक्ट अन्नात घेऊन आलो इथे. हो काय. चांगली वाटली. चल म्हटलं बा चांगलं आहे ना. अन्नात घेऊन आलो डायरेक्ट.
झालं वाटते मग बायकोचं जेवण. आता सांगतो तिले मजा. आता एक महिना झाला तिचं नाटक झालं का जेवण? Jauh ini mitung cuat pahil ini kan, nemen mitung. Kamu pura lagi canggih sun beten, sun naik.
पोरगी भेटन चांगली, जर जास्त वावर असन तर चांगल्या घरची पोरगी भेटन म्हणून हे वावर घेऊन ठेवलं म्हटलं. कायच्यासाठी? फक्त सुनबाई चांगली भेटली पाहिजे म्हणून. वावरासाठी? वावरासाठी नाही, वावर सुनबाई, वावर सुनबाईसाठी घेतलं. फक्त घर नाही बांधलं, दार नाही बांधलं, तू चालली तू वावरात राहले येणार आहे का? वावराच्या बोरशावरच आहे ना माझे जीवन. वावर नसतो तर त्या बापाने तुले मले दिलं नसतं. हा, आणि तू हे अर्ध म्हणजे बिना पाण्याचं भरणं घेऊन आली नसती, आणि आली नसती तर मी तुला चिखलात मारलं नसतं. आता मी येतच नाही ना वापस. लागेल का? चल घेत. मी नाही येत. हो, पण याच्या पुढे लक्षात ठेव जो, याच्या पुढे लक्षात ठेव जो, वावरात पाणी आणा लागते, खाली भरणं नसते आणा लागत. चल काय करून तिथं राहायचं.